नमस्कार मित्रांनो, एज्युकेशन पॉवरफुल वेपन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघत आहोत मॅथमॅटिक्स सेकंड पार्ट, जो की इयत्ता 10वीचा आहे क्वेश्चन पेपर आणि 40 मार्काचा आणि 1 तासाचा टायमिंग आहे. याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत जे की आपण बघणार आहोत. मी डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार नाही, फक्त तुम्हाला क्वेश्चन दाखवते, तुम्ही त्याच्यानुसार सोडवा. सरावाने माणूस परिपूर्ण होतं, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा क्वेश्चन पेपरची, त्यामुळे तुम्हाला अत्यंत बोर्ड पेपर अगदी सोपा जाईल. हा फर्स्ट क्वेश्चन आहे ए, जे की 4 मार्काचा आहे. हा बी क्वेश्चन आहे 4 मार्काचा, 1 2 3 4, आणि इथं क्वेश्चन 2 आहे जे की तर चुकी फाटलेलं आहे पेज, त्याच्यामुळं आपण इथलं क्वेश्चन सोडलेले आहेत. आपण जेवढे आपल्याला क्वेश्चन दिसले आहेत आपण त्याचाच अभ्यास करूयात, आणि जर याचे क्वेश्चन जर भेटले तर मी तुम्हाला ते जरूर अपलोड करेन. त्याच्यामुळे तुम्ही जर याचा प्रॅक्टिस जर केला तर तुम्हाला चांगले मार्क्स भेटून जातील. हा पण क्वेश्चन्स आहेत, ह्या क्वेश्चनचे सोल्युशन्स वगैरे दिलेले आहेत. तुम्ही पूर्ण क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजून घ्या. हा म्हणजे जे अगोदरच्या पेजवर फाटलेलं क्वेश्चन होतं त्याच्या पुढचा हा पार्ट आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हे समजलं तर ठीक, याच्यानुसार क्वेश्चन्स कशा प्रकारे पडू शकतात त्याप्रकारे तुम्ही घ्या. आणि इथलं क्वेश्चन बी जो आहे इथला पण फाटलेलाच आहे पेज, त्याच्यामुळे आपण बघत राहिलं. क्वेश्चन बीमध्ये थर्ड क्वेश्चन आहे, जे की फर्स्ट आणि सेकंड इथं पेज फाटल्यामुळे हे गेलेले आहेत. हे 2-2 मार्काचे क्वेश्चन आहेत, 4 सोडवायचे आपल्याला कुठलेही 5 पैकी. याच्यामध्ये थर्ड, फोर्थ हे आणि हे 5 क्वेश्चन्स आहेत, हे आपण सोडवू शकतो. आणि हा क्वेश्चन थर्ड आहे, जे की कम्प्लीट द वन ऑफ द ॲक्टिव्हिटीज म्हणजे ह्या दोन्ही ॲक्टिव्हिटीजपेक्षा आपल्याला एका ॲक्टिव्हिटीज आहे कम्प्लीट करायची आहे. त्याच्यामुळे ही फर्स्ट ॲक्टिव्हिटी आहे 1, आणि सेकंड आहे जे की 3 मार्कला 1 विचारलेली आहे. हे झाले क्वेश्चन्स आपले. आपण हे या क्वेश्चनची प्रॅक्टिस करून बोर्ड क्वेश्चन पेपर याच पद्धतीने येऊ शकतात, त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा. आणि हे थेरम आहे म्हणजे सिद्धांत, जे की हा इंग्लिशमधून काढलेला सेमीचा पेपर आहे क्वेश्चन पेपर. सेकंड क्वेश्चन तर तिकडे झालेलाच आहेत. आता हा बी क्वेश्चन आहे, जे की याच्यापैकी आपल्याला कुठलेही 3 पैकी कुठलेही 2 सोडवायचे, जे की 3-3 मार्काला असणार आहेत. प्रूव्ह दॅट म्हणजे इथं थेरम आहे सोडवायचं आपल्याला, म्हणजे प्रमेय. आणि हा क्वेश्चन 4 आहे, जे की आपल्याला कुठलेही 2 सब क्वेश्चन्स सोडवायचे आहेत. आणि हा 5वा क्वेश्चन आहे, कुठले पण 1 सोडवायचा आहे. मग अशाच प्रकारे आपण हे क्वेश्चन सोडवू शकतो. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचं 1 लाईक आणि सबस्क्राईब मला मोटिवेट करतं व्हिडिओज अपलोड करण्यासाठी, त्यामुळे प्लीज माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. मी असेच नवनवीन व्हिडिओ अपलोड करत आहे आणि मी याची प्लेलिस्ट पण बनवलेली आहे सेपरेट, तुम्ही ते नक्की पहा. हे क्वेश्चन्स तुम्ही केअरफुली रीड करून समजून सोडवला तर तुम्हाला अत्यंत सोपा जाईल पेपर. थँक्यू.